ऑनलाइन शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून दुरावले गेले आहेत आणि ह्याचा वाडे वस्ती आणि तांड्यावरील मुलांना शिक्षणाच्या प्रभावात आणण्यासाठी बीडच्या शिरूरमधील एका दाम्पत्याने प्रयत्न केला आहे. बीडच्या शिरूर तालुक्यातल्या आदिवासी आणि पारधी वस्तीवरील हे चित्र आहे. या ठिकाणच्या मुलांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी ना टॅब ना मोबाईल आणि त्याला रेंज, त्यामुळं ही सर्व मुलं कोविडच्या पहिल्या लाटेपासून शिक्षणापासून दुरावली आहेत. यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी भोसलं दाम्पत्य प्रयत्न करतं आहे. स्वतःचं शिक्षण जरी कमी असलं तरी या मुलांना किमान अक्षर ओळख व्हावी म्हणून हे दोघं काम करतायत. कोरोनाच्या महामारीमध्ये विद्यार्थ्यांना आमच्या मुलांना शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्यामुळे प्राथमिकच्या शाळा बंद असल्यामुळे कोणतेही मुलं शाळेत जात नाही आहेत. शाळेत न जाता मग आम्ही विचार केला की जर प्रत्येक प्राथमिक शाळा बंद आहेत पण दुसरे लोक आपल्या मुलांना ट्युशन घरी बसल्या देऊ शकतात, शिक्षकांना बोलून आपण मुलांना शिक्षण चालू आहे, पण आमच्या वंचित मुलांना ते शाळेपासून वंचित आहात. त्यांच्या शाळा बंद असल्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही दोघांनी, माझ्या नवरा बायकोने आम्ही दोघांनी बी आपण डायरेक्ट वाडे वस्तीवर तांड्यावर जाऊन ह्या मुलांना शिकवलं पाहिजे. नाही तर आमची मुलं असेच अडाणी असेच शिकारीला लावरं चित्र डोंगराला ससे नदीला मासे धरायला जाळे घेऊन तसं पण आम्ही आल्यापासून सगळी मुलं अभ्यास करतात. आता ते त्यांच्या अभ्यास करून त्यांचा चांगला बदल झाला आहे आणि हे सगळं करून मला माझ्या पत्नीला खूप खूप असा आनंद मिळाला. शिक्षण जरी आठवी झाले असलं तरी मला पूर्णपणे मराठी वाचता येते आणि चांगल्यापैकी इंग्लिश बी येते. हां, जेवढं मला आणि माझ्या पत्नीला जमतं तेवढं आम्ही शिकून वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आम्ही होईन तेवढे चांगले आमची मुलं घडवणार आहेत आणि शासनाने आमच्याकडे इथं लाईट मोबाईल कसलंही प्रकारची इथं सुविधा नाही. शासनाने आमच्याकडे लक्ष घालावे हीच आमची विनंती. लॉकडाऊन पाडल्यापासून तेव्हापासून आम्ही शिकवतात. तशा त्याच्यामुळे आम्ही घराघर जाऊन वाटवतोच वया ते तिथं शिकवतो मुलाला. तिथं म्हणजे माझ्या पतीने म्या विचार केला घराघरी आम्ही शिकलो नाही तरी मुलाला शिकायच्यात. कुठं कुठं जातात? मग पारधी वस्ती, तांडा वस्ती, भिल वस्ती, एवढ्या वस्तीवर जातो आम्ही. तुम्हाला आनंद वाटतो या सगळ्या गोष्टी? हा, बहुत म्हणजे भूता म्हणजे लई आनंद वाटत आम्हाला. कसं काम करतो? शाळा बंद आहे त्याच्यामुळे येतो आम्ही, मग त्याच्यामुळे लक्ष देतो मुलाकडे. काय काय वाटत तिला आता? वह्या, उजाण्या, पेन्शिल, पेन, शीस पेन्सिल, म्हणजे उजा म्हणजे लई चित्र काय वह्या एवढं वाटप केले. चांगलं वाटतं सगळं? हा, चांगलं.